नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण बटाटा कटलेट करूया। खूप टेस्टी आणि मस्त होतं, करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। हां, अजून सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। शिजवलेले बटाटे, ब्रेड, मिरची, कॉर्न, काजू, आलं, लसूण पेस्ट, कांदा बारीक कट करून घेतले, हळद, चाट मसाला, प्लेन तिखट, धणंजिरं पावडर, साखर, गरम मसाला, कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, काळी मिरी पावडर, मीठ। तर चला आता आपण कटलेट करूया। बटाटा हाताने कुस्करून घ्या। आता मी मिरचीच्या वाटणीचं ना तिखट वापरणार आहे। तुम्हाला मिरची आवडत असेल तर मिरची वापरा, मी आता तिखट वापरते। हात स्वच्छ धुवून घेतले। असं हातानेच बटाटा कुस्करून। आता ब्रेड, लसूण, आलं, मी असं बारीक चॉप करून ठेवते बघा, कांदा, हळद, चाट मसाला, धणंजिरं पावडर, थोडस साखर, गरम मसाला, थोडं थोडं घाला, जास्त मसाला घालू नका, पोट बिघडू नये म्हणून काळी मिरी, पोटाची तक्रारी असतील तर काळी मिरी काहीच कमी होतं, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, कोथिंबीर भरपूर घाला, आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। ब्रेड बघून घालायचं हं, पहिल्यांदा एक पहिला दोनदा दोन मिक्स करायचं, मळायचं आणि मग बघायचं, पाणी अजून ओलं ओलं वाटलं तर परत ब्रेड घालायचं। आता मी आधीच ब्रेड घातले, ते छान सगळं मळून घेऊया, मळून घेत झाल्यानंतर दाखवते तुम्हाला। तिखट, प्लेन तिखट वापरले मी। तुम्हाला मिरच्या आवडत असतील तर मिक्सरला फिरवून मिरच्या घाला। असं म्हणून घ्यायचं म्हणजे छान होतं। इच्छ आमचूर पावडर, आमचूर पावडर किंवा लिंबू पिळा, मस्त लिंबू असेल ना तर अर्ध लिंबू पिळा। आता माझ्याकडे आमचूर पावडर आहे म्हणून मी आमचूर पावडर घातली। कॉर्न पावडर, थोडंसं पाणी घाला,
एक चिमूटच मीठ घाला, थोडंसं मीठ घाला आणि थोडं काळी मिरी घाला, जे ते कॉर्नला पण ना टेस्ट छान येते. आता हे छान मळून घेतले बघा, हे पहिल्यांदा असं करून बघायचं आणि मग असं करायचं, कुठेही कडेला असे काट फाटत नाहीत, तडे जात नाहीत, म्हणजे परफेक्ट आहे म्हणून समजायचं. समजा तर एकच चमचा पाणी घ्यायचं आणि पीठ मळायचं, म्हणजे असं एकजीव छान होतं, असं छान व्हायला पाहिजे. नाहीतरी व्यवस्थित मळलं नसेल तर तेलात घातल्यानंतर फुटतं, त्यामुळं छान मळून घ्या. चला तर आता आपण कटलेट करूया. घेतले, तुम्हाला पाहिजे त्या आकारात करून घ्या. आता मी असे थोडे लांबडे करणार आहे आणि चपटे करणार आहे चारी बाजूने, म्हणजे तळायला छान येतं. दोन बोटांनी असं प्रेस करायचं आणि चारी बाजूने असं आकार द्यायचं. लई जाड पण करू नका, लई पातळ पण करू नका. बाकीचे सगळे असं तयार करून घेऊया. एकदम पातळ करून घ्या. म्हणजे बुडवायला छान येतं. तुम्हाला डबल कोटिंग पाहिजे असेल ब्रेड क्रम्स तळल्यानंतर छान लागतात की नाही, डबल कोटिंग पाहिजे असेल तर एकदा असं कोटिंग करून घ्यायचं, परत ना त्याच्यात डिप करायचं आणि परत त्याच्यात घोळाय ब्रेड क्रम्समध्ये घोळायचं, म्हणजे डबल कोटिंग होतं, छान लागतं डबल कोटिंगचं कटलेट. असं डबल कोटिंग करून घ्यायचं आणि एकदा दाखवते डबल कोटिंग कसं करायचं. एकदा असं पातळच करून घ्यायचं स्वीट कॉर्न पावडर आणि ब्रेडमध्ये सगळ्या बाजूने असं घोळून घ्यायचं. झालं, परत एकदा ब्रेड क्रम्समध्ये बुडवायचं आणि परत एकदा सॉरी कॉर्नमध्ये डिप करायचं परत आणि स्वीट ब्रेड क्रम्समध्ये असं घोळून घ्यायचं, म्हणजे डबल कोटिंग होतं. चला तर बाकीचं सगळं असंच करून डबल कोटिंग करून झालं. आता आपण तळूया. तेल तापलं, आपला कटलेट काढायला एक असं जाळी घ्यायचं आणि त्याच्यावर कटलेट काढायचं, म्हणजे तेल सगळं एका प्लेटमध्ये पडतं, मग ते प्लेट आपल्याला चपाती वगैरे करताना तेल वापरता येतं. छान तळलं. गॅस बारीक, तेल तापल्यानंतर गॅस बारीक करायचं. गॅस बारीक केले तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर पहिला एक कटलेट ना तळून बघा आणि फुटायला लागलं तर परत मळून घ्या. पहिल्यांदा करत असाल तर पहिला एक कटलेट टाकून बघा. आता हे फुटलं नाही, व्यवस्थित झालंय,
चमचा लावायचं नाही, पहिला खालची बाजू पूर्ण तळल्यानंतरच उलटं करायचं. खूप टेस्टीने मस्त लागतात, काय करून बघा एकदा. आणि असं सोनेरी कलरवरच काढायचो, कच्चं काढायचं नाही. आता बघा ही बाजू पूर्ण सोनेरी झाली, आता मागची बाजू पण थोडंसं सोनेरी काढून घेऊ. छान सोनेरी कलरला आता आपण काढून दिला. हे पहा, एकही फुटलं नाही, असं व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता आपण हे एका जाळीत काढून घेऊया, म्हणजे त्यातलं तेल सगळं गळतं. छान झालेत की नाही? तुमचं करताना काही चुकलं तर मला फोन करा, मी सांगते तुम्हाला. गॅस मिडियम ठेवले, स्लो मिडियम. आता पूर्ण खालची बाजू तळल्यानंतरच उलट करायचं. असा ना ताट्याचा चमचा घ्यायचा, म्हणजे वर खाली करायला येतो. छान कलर आला की नाही? पेशन्स ठेवा, हा गडबडीनं काढू नका. असं कलर आल्यानंतरच काढा. आता खालची बाजू तळल्यानंतर दाखवते. छान कलर आलं, हे पण ही बाजू पण छान तळली. गॅस बंद केले, आता आपण काढून घेऊया. थोडंसं असं तिरकं करायचं, म्हणजे तेल गळतं. येते काय आवाज? चारी बाजून कडून सोनेरी बाजून घ्या. वा मस्तच झाले. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. महत्त्वाचे टिप्स: बटाटे छान शिजवून घ्या. आणि पहिल्यांदा करताना एक तीन, पहिल्यांदा करत असाल तर तीनच बटाट्याचं करून बघा. आणि मग मोठ्या प्रमाणात करा, म्हणजे अंदाज येतो आपल्याला, चुकत नाही. सॉस किंवा दही पुदिन्याची चटणी किंवा बरोबर छान लागतं.